केवळ मागील गुन्ह्याच्या कारणावरून जामीन नाकारता येणार नाही असा युक्तिवाद मांडतानाच तपासादरम्यान सरकार पक्षातर्फे कागदोपत्रात राहिलेल्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याने सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश बरोबर असल्याचे सांगत त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही असे सांगत महाराष्ट्र शासन व मूळ फिर्यादी नरेंद्र भोरे यांच्या दोन स्वतंत्र याचिका फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे माजी नगरसेवक संजय तेलनाडे याचा मोकातील जामीन अबाधित राहून त्याला मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती ॲडव्होकेट सचिन माने यांनी दिली. एसटी सरकारमधील सदस्यांनी नरेंद्र भोरे व त्याच्या पत्नीमधील वाद मिटवण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागत मारहाण केल्याप्रकरणी 18 मे 2019 रोजी नरेंद्र भोरे याने शहापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून संजय तेलनाडे याच्यासह अन्य 12 जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात संजय तेलनाडे याच्या वतीने ॲडव्होकेट धैर्यशील साळुंके यांनी युक्तिवाद मांडताना तपासी अधिकाऱ्यांनी मुदतीत दोषारोपपत्र दाखल केले नाही तसेच तपासकामी मुदतवाढीचा अर्ज हा चुकीच्या पद्धतीने दिलेला असल्यामुळे तेलनाडे यास बेकायदेशीरपणे अधिक काळ अटकेत ठेवता येणार नाही तसेच त्याच्या मूलभूत अधिकार व वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही असा मुद्दा उपस्थित केला. सदर जामीन अर्जावर सरकारी पक्षातर्फे जोरदार विरोध करत संजय तेलनाडे यास नुकतीच अटक झालेली आहे व सुनील तेलनाडे हा अद्याप फरार असल्याने जामीन नामंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती परंतु आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि आरोपीच्या वतीने उच्च व सर्वोच्च न्यायालयातील मोका कायदा संदर्भात दाखल न्यायनिवाड्यांचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने संजय तेलनाडे यास जामीन मंजूर केला होता. सदर आदेशाच्या विरोधात फिर्यादी भोरे व महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. संजय तेलनाडे याच्या वतीने ॲडव्होकेट धैर्यशील साळुंके ॲडव्होकेट मृणालबुवा नवी दिल्ली व ॲडव्होकेट सचिन माने यांनी काम पाहिले. वास्तविक सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे संजय तेलनाडे याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद असल्याने याचा जामीन रद्द करण्याची विनंती केली होती परंतु ॲडव्होकेट सचिन माने यांनी केवळ मागील गुन्ह्याच्या कारणावरून जामीन नाकारता येणार नाही तसेच तपासादरम्यान सरकार पक्षातर्फे कागदोपत्रात राहिलेल्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश बरोबर असून त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे सांगत महाराष्ट्र शासन व मूळ फिर्यादी नरेंद्र भोरे यांच्या दोन स्वतंत्र याचिका फेटाळून लावल्या त्यामुळे संजय तेलनाडे याचा मोकातील जामीन अबाधित राहून त्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघत असताना संजय तेलनाडे याच्याविरुद्ध राजकीयदृष्ट्या आरोप प्रत्यारोप होत असल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. इचलगंजी येथील माजी नगरसेवक संजय तेलनाडे याचा जामीन अर्ज जो उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेला होता तो आज सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी सुद्धा मंजूर केलेला आहे. संजय तेलनाडे याच्याविरुद्ध शहापूर पोलीस स्टेशन येथे मोका अंतर्गत कारवाई झालेली होती तसेच 25 लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद झालेला होता. त्यामध्ये संजय तेलनाडे यास अटक झाल्यानंतर मुदतीत दोषारोपपत्र दाखल न झाल्याने आम्ही त्याच्यातर्फे जामीन अर्ज दाखल केलेला होता. विशेष मोका न्यायालय इचलगंजी यांनी सदरचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आम्ही उच्च न्यायालय मुंबई येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. उच्च न्यायालय मुंबई यांनी मोका अंतर्गत कारवाई करताना ज्या तरतुदीचे पालन केले पाहिजे ते तंतोतंत पालन झाले नाही त्यामुळे संजय तेलनाडे यास जामीन मंजूर केलेला होता. सदर जामीन अर्जावर जो आदेश उच्च न्यायालयाने मंजूर केलेला होता त्याच्याविरुद्ध हरकत घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये नरेंद्र भोरे व महाराष्ट्र शासन या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र याचिका दाखल केलेल्या होत्या. या स्वतंत्र याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे जस्टिस एस बोपन्ना आणि एम सुंदरेश यांच्यासमोर सुनावणी झाली. जस्टिस एस बोपन्ना आणि सुंदरेश यांच्या समोर सुनावणी होताना जे मोकांतर्गत कारवाई झालेली आहे त्याचे तंतोतंत पालन न झालेच जामीन जो उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे तो बरोबर असून त्याच्यात हस्तक्षेप करण्याची कोणतीही गरज नसल्याचा निर्वाळा दिला. यावेळी संजय तेलनाडे याच्याविरुद्ध विविध गुन्हे नोंद असून त्याच्यामुळे फिर्यादी याच्या जीवितात धोका निर्माण होऊ शकतो असा युक्तिवाद करण्यात आला परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत कोणत्याही परिस्थितीत मोका अंतर्गत कारवाई करत असताना हा कायदा कडक आहे तितक्याच प्रकारे त्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे असा निर्वाळा देऊन ज्या तरतुदी आहेत तपासी अधिकाऱ्याच्या त्या तरतुदीचे पालन न केल्यामुळे जो जामीन मंजूर झालेला आहे त्यात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही असा निर्वाळा देऊन त्या दोन्ही स्वतंत्र याचिका
फेटाळून लावलेले आहेत, त्यामुळे संजय तेलनाडे याला जो जामीन मंजूर झालेला आहे तो सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला दिलासा दिलेला आहे।